रंगण्यावरती कुंडेरी स्पोर्ट्स कुंडेरी संघ विपक्ष खेळत असताना माही 11 मांडा संघाची यानंतरचा होणारा सामना कापरी सिटी स्पोर्ट्स पालेगाव आणि त्यांचे विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळेल रुद्र 11 मांडा। दोन्ही संघांच्या विनंती असेल कॅप्टनला आपण रिपोर्टिंग करायचे टॉस साठी, ज्यावेळेस मिड इनिंग्स होईल त्यावेळेस आपण नक्कीच टॉस करणार आहोत। गोलंदाजी ट्रैक वरती गोलंदाज निलेश पाला मिळेल। ऍवरेजचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, व्हाइट बॉल पंचांनी घोषित केला आहे। टीमचा अकाउंट पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 14 आकड्यावरती। षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय, तिसरे मार्गस्थ आहे। या तिसऱ्या षटकामध्ये जर विचार केला तर तब्बल आणि तब्बल एकही चेंडू जो मात्र टाकलाय त्याच्यावरती 4 एक्झिक्यूट करण्यात आले, मात्र वाईट बॉल आहे। आवळेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, घेतलेली सिंगल पाहायला मिळतीय। मागील षटकाचा विचार केला, मागील षटकामध्ये 4 आल्या होत्या आणि त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर सिंगल पाहायला मिळतीय। औसंख्य धावपलकावरती 15 आपल्याला पाहायला मिळेल, 15 रन ऑन द बोर्ड, 15 धावा धावफलकावरती। आवळेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, फिल्डर चेंडू खाली यायचा प्रयत्न करतील, तोपर्यंत कंप्लीट झाली आहे सिंगल। दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता कंप्लीट झाल्या धावा 2, अशा रीतीने टीमचा अकाउंट पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 17 रन ऑन द बोर्ड, 17 धावा धावफलकावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील। विचार केला कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी संघाचा तर त्यांच्या माध्यमातून मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळाली, 7 ते 8 धावा त्यांच्या माध्यमातून मिसफील्डच्या एक्स्ट्रा आल्या, अन्यथा सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या देखील आपल्याला मही 11 मांडा संघाची पाहायला मिळाली असती। इथे एस टीच्या मागे चांगल्या दर्जाचं एस टी रक्षण पाहायला मिळतोय, झेल स्वीकारलाय। गोलंदाज झालेत बाद, बिग विकेट डाऊन, पॅटर विकीची केळी संपुष्टात, विकी बॅक टू द पवेलियन। त्यावेळेचा चेंडू पाहायला मिळतोय, व्हाइट बॉल पंचांनी घोषित केला आहे। इम्स अकाउंट पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 18 रन ऑन द बोर्ड, 18 धावा धावफलकावरती। विचार केला पहिला चेंडू व्हाइट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल, त्यानंतर विकेट, त्यानंतर व्हाइट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा सेकंड इन अ रो दुसरा व्हाइट बॉल, दुसरी अवांतरची धाव ऍड होईल टीमचा अकाउंट पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 19 ऑन द बोर्ड। मॅन फ्रॉम मामनोली प्रवीण विशेसर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये। त्यावेळेसचा चेंडू पॅटीची मी तर म्हणेल सेम फटका पाहायला मिळतो, फील्ड डीप मध्ये असतील उचलतील येस आपण पाहू शकतो, कॅच जी मात्र टिपली गेली आहे। फिल्डर होते तिकडे विश्वास, त्यांच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली। फलंदाज झालेत बाद, फारुकची केळी संपुष्टात, फारिक बॅक टू द पवेलियन। नयन धुमाळ, आपण जिथे कुठे असेल आपण व्यवस्थापन समितीशी संपर्क साधायचा आहे। नयन धुमाळ चावळेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडू हवेमध्ये होता, डाऊन द बॉल गोलंदाज आले, जजमेंट थोडी खराब,
आणि त्याला अनुषंगून सिंगल कंप्लीट आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झील जिंका क्रिकेटचा खेळ. समीकरण मैदानामध्ये उद्ध्वस्त झाला आहे. टीमचा अकाउंट जाऊन पोहोचलाय. 20 आकड्यावरती 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. षटक्रमांक जर विचार केला तर मार्गस्थ आहे तिसरं. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्यात. त्यावेळेचा चेंडू ऑन साईडला फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. डीपमध्ये फिल्डर असतील 2, त्यांच्या बागेच्या बाहेर चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे चौकारासाठी 4. मॅच 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 24. 24 धावा आपल्याला पाहायला मिळतील. विचार केला या षटकाचा तर या षटकामध्ये पहिल्या चेंडू वाईड, त्यानंतर सिंगल डबल, त्यानंतर विकेट, त्यानंतर 2 वाईड, त्यानंतर विकेट सिंगल आणि चौथ्या मी म्हणेल चेंडू नंतर मी म्हणेल या मॅचमध्ये पूर्णपणाने जो मात्र ॲक्शन थ्रिल आपल्याला पाहायला मिळाला ज्यावेळेस विकेट पडाली, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार पाहायला मिळाला शेवटच्या चेंडूवरती. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना असतील विश्वास किने. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विश्वास, स्ट्रायकर एंडवरती फलंदाज पंकज, नॉन स्ट्रायकर एंडवरती फलंदाज सूरज. त्यावेळेचा चेंडू कट केलाय. फिल्डर असतील थर्ड मॅन मध्ये, त्यांच्या आवाग्याच्या बाहेर चेंडू सीमारेषेचा वेध घेत जातोय. सीमारेषा पलीकडे 4 साठी आउट ऑफ द पार्क चौका. व्हेरी मच टीमचा अकाउंट पुढे सरकेल जाऊन पोचेल 28 आकड्यावरती. विनंती असेल व्यवस्थापन समितीचा एक प्रतिनिधी आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. इथे झेल जी मात्र टिपली गेली आहे. चौकारानंतर कमबॅक करत असताना झालं विकेटचं पतन. 28 झटका क्रमांक 3 फलंदाज आपण पाहू शकतो पंकज केळी संपुष्टात. पंकज बॅक टू दी पप. महेश आपल्याला पाहायला मिळतील. मी बॅटर मैदानामध्ये एंटर केलेत. त्यावेळेसचा चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर असतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत घेतलेली सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कम्प्लीट पाहायला मिळतील. टीमचा अकाउंट पुढे जर केलं जाऊन पोचेल 30 ऑन द बोर्ड. 30 धावा या आकड्यावरती टीमचा स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय. नाहीचा विचार केला 1 चेंडू 2, सूरजचा विचार केला 8 चेंडू 10 आणि धावसंख्या धावफलकावरती 30 पाहायला मिळतीये. 30 ऑन द बोर्ड. यावेळेचा चेंडू फुल टॉस होता. डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर असतील, त्यांच्या माध्यमातून टिपकी केली आहे झेल आणि संपलाय फलंदाज. महेशचा खेळ. अजून एक बॅटिंग करणाऱ्या टीमला झटका बसलाय. महेश बॅक टू दी पवेलियन.
नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 31, सूरज स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंडवरती तौफिक असतील. गोलंदाजी ट्रॅकवरती विश्वास, ज्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पहिला चेंडू चार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डबल, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल. त्यावेळेसचा चेंडू फटका चांगला आहे, आडव्या पट्ट्याने क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. कंप्लीट झाली जी मात्र सिंगल. अशा रीतीने टीमचा अकाउंट आपल्याला पाहायला मिळेल. चार षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना माही 11 मांडा संघाची असेल 32-32 जावा धावफलकावरती. तेजस आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅक वर, पाचवं षटक मार्गस्थ आहे. चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, फलंदाज झालेत बाद, बिग विकेट डाऊन. सूरज ची खेळी संपुष्टात, सूरज बॅक टू दी पवेलियन. थर्टी टू 32 जावा आवळेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवंतर धाव, कारण चेंडू असेल वाईट. सुवैर मारा पाहायला मिळाला गोलंदाज तेजसच्या माध्यमातून. व्हाईट बॉल, टीमचा अकाउंट पुढे सरकेल. 33-33 जावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ आहे. आवळेचा चेंडू इथे आपण पाहू शकतो. फिल्डिंग सुरेख पाहायला मिळाली आणि फलंदाज झालेत बाद. बिग विकेट जाऊन बॅटिंग करणाऱ्या टीमला अजून एक मोठा धक्का. तौफिक ची खेळी संपुष्टात, तौफिक बॅक टू दी पवेलियन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो सन्माननीय आदरणीय भरतभाऊ गोंधळे साहेबांचं शुभागमन झाले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत असेल. रितेश न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर करेल. इन नेट नंबर 8 आठव्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय रितेश. अनुज नॉन स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. तेजसच्या माध्यमातून विचार केला तर तेजसने एक धाव जी मात्र खर्च केली आहे आणि एक गडी बाद केला आहे. बॅटर आता रितेश स्ट्रायकर एंडवरती. आवळेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. बॉलची होती समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतो 33-33. यावेळेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंट मध्ये फिल्डर होते, फलंदाज झालेत बाद. अजून एक मोठा धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. रितेशची खेळी संपुष्टात, रितेश बॅक टू दी पवेलियन.
33 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक जर विचार केला तर मार्गस्थ आहे पाचवं. सात गडी बाद झालेत इन एट नंबर 9 संकेत. आणि संकेतला आपल्या टीमसाठी चांगले प्रकारचे संकेत देणं देखील गरजेचं आहे. धावसंख्या 33 जावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर करतोय संकेत. इथे टाकलेला हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कंप्लीट झालीये डबल आणि टीमचा अकाउंट पुढे सरकेल 35. 35 जावा धाव फलकावरती असतील. मच धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये, जी मात्र थर्टी सेवन 37 जावा धाव फलकावरती आहे. 36 धावांचं लक्ष मैदानामध्ये. ज्यावेळेस या मॅचला सुरुवात होईल दुसऱ्या इनिंगला, त्यावेळेस मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक पैसा वर प्रथम सवान यांना. आणि त्या अगोदर नक्कीच आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल कापरी सिद्धी स्पोर्ट्स क्लब पालेगाव टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या समवेत विचार केला तर नक्कीच रुद्र 11 मांडा टीमचे कॅप्टन, दोन्ही संघांचे कॅप्टन विनंती असेल टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. थँक्यू व्हेरी मच प्रसन्न चव्हाण. नक्कीच प्रथम दर्जाचं आयोजन तितकं सुरेखाचं नियोजन जे देखील आपण पाहू शकतो. आजचा दिवस क्रमांक दुसरा, दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच पहिल्या फेरीतील आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जी मात्र आपण पाहतोय माही 11 मांडा, दुसऱ्या बाजूला कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी. आणि फेकीचं कौल कम्प्लीट झालं, टॉस जिंकला होता मांडा संघाने बॅटिंग करायचा निर्णय घेतला. 35 धावा धावफलकावरती ठेवल्या.
आणि 36 धावांचं लक्ष आहे, जे मात्र कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी या टीम समोर ठेवला. अफाट आयुष्य मैदानी तू इशी वेळोवी काळ करी मग गोलंदाजी, जमून आपली की मागे टपला यष्टीरक्षक, तुझा उधळण्या डाव त्या साऱ्यांना चकवशील, तर मिळेल तुझला धाव. सावधान आणि चतुर्थ तोची तिरंगला आहे, जीवन म्हणजे क्रिकेट राजा. उकला आणि थांबला तो मात्र संपला, दोन्ही संघांना खेळाच्या दृष्टिकोनातून खूप खूप शुभेच्छा. बोथ टीम शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. पहिला चेंडू टाकायला अनुज गोलंदाजी ट्रॅक वर तयार, पहिला चेंडू टाकायचा इथे अलॉंग द विचेंडूला स्टेअर केला, चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत सिंगल एकवटली गेली. संघाचा अकाउंट ओपन होत असताना डावाला होतोय प्रारंभ आणि श्री गणेशा जो मात्र स्कोरबोर्डचा वन रन ऑन दी स्कोरबोर्ड एक धाव. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिले षटक मार्गस्थ स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतोय, जो मात्र असेल आता तेजस. सलामीचे दोन फलंदाज निलेश आणि तेजस आपल्याला पाहायला मिळालं. पहिले चेंडूवरती अलॉंग द विच चेंडूला स्टेअर केलं, चेंडू लॉंग ऑफ रिझन मध्ये ट्रॅव्हल झाला, होतं क्षेत्ररक्षक उचललं फेकलं, तोपर्यंत सिंगल कम्प्लीट झाली. नॉन स्ट्रायकर एंडवरती गेला निलेश, स्ट्रायकर एंडवरती आला तेजस. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतो अनुज. 38 सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक, पहिला असेल लॉंग ऑफ, दुसरा असेल वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये. इथे फुल टॉस चेंडू होता आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल जो मात्र वसूल होत असताना चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतो इनिंगचा पहिला ब्लास्ट, खणखणी चौकार. विनंती असेल ती मात्र थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करा. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, जी मात्र असेल 5. पांडा संघाला विनंती आहे, मात्र टीम मीटिंग घ्यायची नाहीये. संख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, जी मात्र असेल 5. अगदी 36 धावांचं सोपं मापक असं आव्हान आहे. 5 षटकांमध्ये 7.20 सरासरीने धावा बनवायचे. होतोय गोलंदाज तयार अनुज. अनुजकडे कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे, परंतु पोटेन्शियलला साजेल अशी बॅटिंग त्याच्या माध्यमातून झाली नव्हती. आणि आता मात्र बॉलिंग देखील खराब पाहायला मिळते, तर मात्र प्रॉपर बॅटचा आणि चेंडूचा संपर्क, ज्या वेळेला बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला त्यावेळेला स्वीट साऊंड टक असा आवाज आला आणि चेंडू सरळ निघून चालला आहे मेड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग लॉंग बिग बिग माइटी हिट आउट ऑफ द पार्क, षटकार. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल रुद्र इलेवन मांडा, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ खापरी सिद्धी पालेगाव. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती नाणेफेकीचं कौल करायला. टॉस बॉक्स मध्ये यायचं मित्रांनो, मिड इनिंग्स होऊन गेले तरी सुद्धा तुम्ही आले नाहीयेत. तिसरा आणि शेवटचा पुकार असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. अप्रतिम दर्जाची बॅटिंग जी मात्र फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. तेजस इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, इनफील्ड मध्ये थोडीशी फंबलनेस पाहायला मिळाली, लेझी क्रिकेट आपण म्हणू शकतो. एक धाव कम्प्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा देखील कम्प्लीट होतील. म्हणतात ना, एकदा कर्ज बाजारी त्या दुसरं शेजारी असं काहीसं पाहायला मिळतंय. सातत्याने धावा कमी, त्यामध्ये मिसफील्ड होते. अशा प्रकारच्या मिसफील्डनी गोलंदाजाचं देखील मनोबल खच्चीकरणाचं काम होतं. त्यामुळे विनंती असेल जे मात्र प्रत्येक खेळाडूला की तुम्ही तुमचं 100% एफर्ट दाखवा मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर मात्र काही रिझल्ट असला तरी देखील तुम्ही देखील संतुष्ट व्हाल आणि तुमचे सहखेळाडू ते देखील संतुष्ट होतील. त्यामुळे आपलं 100% जे मात्र दाखवा. दरम्यान आपण पाहू शकतो ड्राईव्ह केला होता, बॉल ब्रॅक ड्राईव्ह, चेंडू लॉंग ऑफ रिझनमध्ये ट्रॅव्हल झाला, दोन धावा कम्प्लीट,
सॉरी सिंगल जी मात्र एकवटली गेली संघाचा गुण 14 या आकड्यावरती 14 रन ऑन द स्कोरबोर्ड फर्स्ट ओवर इन प्रोग्रेस इथे फक्त आणि फक्त दिशा दाखवली इनफील्ड मध्ये थोडीशी फंबलनेस पाहायला मिळते सातत्याने या ओव्हर मध्ये फंबलनेस पाहायला मिळाली अप्रतिम दर्जाची गोलंदाजी होत होती क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून सात काय मिळाले नाही आणि पहिल्या षटकाचं वाजवी खेळ समाप्त झालं मेंडेटरी पॉवर प्लेचं आणि धावसंख्या धावफलकावरती विदाउट एनी लॉस बिनबाद 15 धावा विनंती असेल जी मात्र पालेगाव त्यांच्या समवेत रुद्र इलेवन मांडा संघाला त्वरित कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय जो मात्र गोलंदाज येतोय सूरज ऑन द बॉलिंग मार्क विजयासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे 24 चेंडू 21 धावांची गरज स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय निलेश असेल निलेशच्या माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट जी मात्र आपण पाहू शकतो इथे बॅट ची कट लागते चेंडू चाललाय जो मात्र बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये आणि क्लिअर कलर रोप चेंडू चाललाय सरळ बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील चार और जबरन मिलेंगे चार तभी तो होगा बेटा पार चेंडू आउट ऑफ द पार्क चौकार अप्रतिम बॅटिंग जी मात्र पाहायला मिळते धावसंख्या धावफलकावरती 19 चक्रामध्ये 19 रन ऑन द स्कोरबोर्ड 19 धावा धावफलकावरती इथे अप्रतिम पुन्हा एकदा बॅटिंग पाहायला मिळते बॅटिंगचा मुजारा होत असताना सलग सेकंड इनरो चेंडू डी पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे चौकार तेवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळतील विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे दुसरे षटक मार्गस्थ 22 चेंडू आणि 13 धावांची गरज सोपं मापक असं आव्हान यावेळेला पुन्हा एकदा अनऑर्थोडॉक्स जो मात्र फटकेबाजी पाहायला मिळाली चेंडू पुन्हा एकदा लिगून चाललाय सो मात्र टी पॉइंट रिजन मधून सलगचा थर्ड इन अ रो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे वाघांची दहाड फोडला पहाड चौकार सत्तावीस जबा ते मात्र धावफलकावरती पाहायला मिळत आहेत इनफील्ड मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कलेक्शन खराब होत धावबाच्या स्वरूपात विकेटचं पतन होऊ शकलं असतं परंतु जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ इन द गेम ऑफ क्रिकेट तुम्हाला स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तर जे मात्र करू नका धावसंख्याची मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल असेल 28 विजयासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे धावसंख्या धावफलकावरती पाहतोय जी मात्र असेल 28 रन ऑन द स्कोरबोर्ड सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस फ्रॉम द बॉलर सूरज इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता इनफील्ड मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय तोपर्यंत सिंगल जी मात्र एकवटली गेली धावसंख्या धावफलकावरती एकनी पुढे 29 धावा धावफलकावरती 29 रन ऑन द स्कोरबोर्ड सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस पूर्ण प्रकारे वर्चस्व जे मात्र कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी या मॅच मध्ये गाजवत असताना पाहिलं मी ते बॉल बॅक ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केलं सूरजनी डॉट चेंडूची होईल समाप्ती दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि चेझिंग करत असताना धावसंख्या धावफलकावरती असेल दोन षटकांच्या समाप्तीनंतर 14.50 सरासरीने विदाउट एनी लॉस 29 रन डीजे
रुद्रेलन मांडा संघाचे कर्णधार आमच्या सोबत जोडले गेलेत. विनंती असेल पालेगाव संघाला आपल्या कॅप्टननी त्वरित जायचंय. थोडस स्पीड अप करा मित्रांनो, थोडस सहकार्य दाखवा. दोन धावा धावफलकावरती पाहायला मिळतील ऍड होत असताना. 31 धावा धावफलकावरती. फक्त आणि फक्त औपचारिकताची मात्र आपण पाहतो या मॅच मध्ये. अनिश ऑन द बॉलिंग मार्क. इथे फुलचा देखणा स्ट्रोक पाहायला मिळते, परंतु मिस टाइम फटका. लांबी कमी, उंची जास्त, क्षेत्ररक्षक येतोय खाली. कॅचची संधी होती आणि कॅच मात्र सुटलेली आपण पाहू शकतो. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट होतील. सातत्याने या इनिंग मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मॅच समीकरण कुठेतरी उद्ध्वस्त होत असेल तर त्यामध्ये क्षेत्ररक्षणाचं काम, जे मात्र मी तर म्हणेल इम्पॉर्टंट राहिलं असेल, कारण कॅचेस असतील त्याच्या समवेत फिल्डिंग असेल, दर्जा खराब पाहायला मिळाला. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, कॅचची संधी, कॅच जी मात्र पकडली जात आहे. कट अँड कॉट बाय द विकेट कीपर आणि होतोय पहिला विकेटचा पतन. तेजसला परतायला लागतंय टुवर्ड्स द पवेलियन. झटका क्रमांक पहिला कोंडेरी स्पोर्ट्स, कोंडेरी या संघाला. तर विनंती असेल सन्माननीय भरतभाऊ गोंधळे साहेबांना, त्यांचे शुभ असे. आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. कपडे सिद्धी स्पोर्ट्स पाले आणि त्यांचे विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळतीय. ती मात्र रुद्र 11 मांडा संघाची. नवीन फलंदाज आपण पाहू शकतो जो मात्र येतोय सुजित. ते फुल टॉस चेंडू होता, फुल टॉस चेंडूवरती फुल टोल जो मात्र वसूल करू शकले नाहीत. ब्रेटन बटरची संधी होती, अकाउंट ओपन होता, कॅश इन करू शकले नाहीत. हरकत नाही, धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित. परंतु मी तर म्हणेल की मॅच पूर्ण प्रकारे झुकलेली पाहायला मिळेल कोंडेरी स्पोर्ट्स, कोंडेरी संघाच्या बाजूनी. यावेळेला पॅडल स्वीप मारायचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा फंबलनेस पाहायला मिळते आणि चेंडू सरळ निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. आणि या चौकारासोबत आपण पाहू शकतो मॅच जी मात्र समाप्त होत आहे. कॉंग्रॅच्युलेशन टीम कोंडेरी स्पोर्ट्स, कोंडेरी अँड हार्ड लक टीम माही 11 मांडा. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल कापरी सिद्धी क्रिकेट क्लब पाले, त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकतो जो मात्र असेल रुद्र 11 मांडा संघ. दोन्ही संघांच्या संघांना एकाने विनंती, खेळाचा खेळाला त्वरित सुरुवात करायचं, ग्राउंडचा ताबा घ्यायचा. मित्रांनो थोडंसं सहकार्य दाखवा.